माझ्या घराच्या समोर एक नाला आहे, तिथं थोडंसं पाणी होतं आणि अर्ध्या तासामध्ये माझ्या घरात पाणी शिरलं आणि 4 तास तर जळगावच्या बाहेर पडण्याचे रस्ते बंद झालेले होते. तरी आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून जळगावात पोहोचण्याचा, शहरात पोहोचण्या प्रयत्न केला. पुढे पर्वतमध्ये ढगफुटी झाली आणि असं पूर परिस्थिती आतापर्यंत कोणत्याही माणसानं पाहिली नाही अशी पूर परिस्थिती होती. महापूर होता, शेती जी खरडून गेली ते अतिशय विदारक परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे की मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेली, शेतीमध्ये पाणी साचलं, पिकांचं अतोनात नुकसान झालं. विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि थेट संग्रामपूर तालुक्यामध्ये देखील खूप मोठी हानी जी आहे ती या ठिकाणी झाली आहे. जवळपास 1 लाख हेक्टरवरचं पीक जे आहे ते पूर्णपणे वाहून गेल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती समोर येते. आपल्यासोबत जळगाव जामोदचे आमदार आहेत संजय कुटे, त्यांच्याकडनं एकूण ही सर्व परिस्थिती काय आहे ती जाणून घेऊया. पूर परिस्थिती जिल्ह्यात काय चित्र आहे तुम्ही पाहून आलात? मी परवा सकाळी जसे अधिवेशन संपून जळगाव जामोदला पोचलो त्यानंतर 7-7:30 जे विदारक चित्र समोर आलं की माझ्या घराच्या समोर एक नाला आहे, तिथं थोडंसं पाणी होतं आणि अर्ध्या तासामध्ये माझ्या घरात पाणी शिरलं. आणि जेव्हा आम्ही बाहेर गच्चीवर गेलो तेव्हा जळगाव हे जलमय दिसलं आणि 4 तास तर जळगावच्या बाहेर पडण्याचे रस्ते बंद झालेले होते. तरी आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून जळगावात पोहोचण्याचा, शहरात पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आढावा जो घेतला तो जळगाव संग्रामपूर तालुका आणि शेगावातला काही भाग यामध्ये अतिशय जलमग्न. त्याचं कारण आहे की सातपुडा पर्वतमध्ये ढगफुटी झाली आणि असं पूर परिस्थिती आतापर्यंत कोणत्याही माणसानं पाहिली नाही अशी पूर परिस्थिती होती. महापूर होता आणि त्या ढगफुटीमुळे पाणी अचानक न त्यांना आलं, त्यामुळे लोकांना सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही, त्यामुळे घरं गुरं काही गुरं ढोरं हे वाहून गेलेत. लोकांना वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि लोकांनी एक दुसऱ्या मदत करून वाचवण्यात प्रयत्न केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तो वाहून गेला, हे दुर्दैव आहे, दुःख आहे, परंतु बाकी लोकांना वाचवण्यात यश आलं. काही लोक काथरगावला जे आहेत ते 150 लोक अटकलेले होते त्यांनाही रेस्क्यू NDRFच्या टीमनं करण्यात आलेलं आहे. हेलिकॉप्टरचीही व्यवस्था आपण ठेवलेली होती, त्याचं काम पडलं नाही, परंतु एकंदरीत शेती जी खरडून गेली ते अतिशय विदारक परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे की मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेली, शेतीमध्ये पाणी साचलं, पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि ते आता त्याचा पंचनामा होऊन त्याची मदत जास्त मिळो ही अपेक्षा आहे. पण त्याचबरोबर ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले खेड्यापाड्यांमध्ये आणि शहरामध्ये त्यांना तातडीची मदत ही फार तुटपुंजी आहे. 5,000 म्हणजे काही सुरुवातही होत नाही, म्हणून कमीत कमी 10,000 देऊन त्यांचं जीवन सुरुवात करावी आणि पुढे मग त्यांचं घरांचं कोणाचं दुरुस्ती असेल, कोणाला नवीन घर घरकुल द्यायचं असेल हे निवेदनात यावं आणि त्या पद्धतीनं निश्चितपणे आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. परंतु एकंदरीत या प्रकारचा महापूर हा आयुष्यात कोणी पाहिला नव्हता या प्रकारच्या प्रतिक्रिया मतदारसंघात आहे. नक्कीच, कारण आता बुलढाणा जिल्ह्याशी जवळपास 20 वर्षाचा संपर्क आहे माझा देखील, तुमचा देखील लहानपणापासून संपर्क आहे. आजपर्यंत खरोखर अशी परिस्थिती नव्हती, अतिशय सुपीक जमीन आहे, म्हणजे मी संग्रामपूर आणि ह्या सगळ्या तालुक्यांमध्ये अतिशय सुपीक अशी जमीन आहे. आत्ताची अवस्था काय, कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि काही जी जमीन नदी काठची होती, काय होतं की नदीनं जेवढी नदी होती तेवढं पात्र होतं, पूर इतक्या लवकर आणि 1 तासामध्ये एवढं पाणी पडलं की त्या नदीचं पात्र 10 पट वाढलं. त्यामुळे आता 10 पटमध्ये त्या आजूबाजू 9 पट ते शेतीच गेल्या, शेतीमधूनच पाणी गेलं, त्यामुळे अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानामध्ये आपण जर पाहिलं की शेती सुपीक आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आजची परिस्थिती आता हळूहळू 2-4-5 दिवसामध्ये सर्वेक्षणामध्ये पंचनामध्ये आपल्याला आढावा घेता येईल की खऱ्या अर्थानं किती नुकसान झालं आणि त्यानुसार जे नुकसान झालं तो बाधित शेतकरी वंचित राहता कामा नये याचीसुद्धा आम्ही दक्षता घेऊ. आणि सगळ्या महसूल मंडळावर अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे अतिवृष्टीची मदत जी आहे तीही शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा आणि निश्चितपणे मिळेल असा विश्वास आहे. अतिवृष्टीची मदत मिळते पण खरडून गेलेल्या जमिनीची मदत जी आहे ती अजूनपर्यंत कुठे मिळालेली दिसत नाही आहे. सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो खरडून गेलेल्या जमिनीचाच आहे, ती मदत अपेक्षा आहे का? निश्चितपणे अपेक्षा आहे. आणि आज जी परिस्थिती आहे हे बघा, खरडून गेलं आज कसं होतं मी सांगतो आहे की नदीचं पात्र समजा जेवढं होतं रुंदी ती 10 पट वाढली, त्यामुळे 9 पट्टे शेती नदीकाठची खरडून गेलेली आहे. आता त्याचं मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळेल का, कारण खरडून गेलेल्या जमिनीचा जवळपास अपेक्षा आमची आहे की आणि शेतकऱ्यांची असते की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे, परंतु शासनाकडून जास्तीत जास्त कसा मिळेल याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू.
शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा असा प्रयत्न जो आहे तो आमचा राहणार आहे. कारण अतिशय विदारक परिस्थिती जी आहे ते बुलढाण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अक्षरशः हजारो लोकांचे संसार जे वाहून गेलेले आहेत आणि शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत काय मदत मिळते हे बघूया असं संजय कुटे यांचं म्हणणं आहे. पुढे जनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.